ग्राहक संघाच्या सभापती पदावर सौ किरण प्रशांत सोनवणे यांची तर उपसभापती पदावर ज्येष्ठ संचालक अरविंद काशीराम सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सटाणा सहकारी ग्राहक संघाचे विद्यमान सभापती राजेंद्र सरदार यांची मुदत संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आज सभापती व उपसभापती पदासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक अधिकारी गमे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी सौ किरण प्रशांत सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सूचक राजेंद्र सरदार तर अनुमोदक प्रवीण बागड होते. एकमेव अर्ज दाखल झाल्याने सौ किरण प्रशांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे गमे यांनी घोषित केले. तसेच उपसभापतीपदी साहिल सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी ज्येष्ठ संचालक व शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडीप्रसंगी संस्थेच्या नूतन सभापती सौ किरण सोनवणे, उपसभापती अरविंद सोनवणे, संचालक राजेंद्र देवरे, राहुल केदार सोनवणे यांची भाषणे झाली. यावेळी संचालक महेंद्र सोनवणे, अरुण सोनवणे, देवेंद्र सोनवणे, निलेश पाकळे, प्रवीण बागड, प्रशांत बोरसे, सौमंगला सोनवणे, केदा सोनवणे, श्रीपाद कायस्थ, प्रशांत सोनवणे, सुशांत सोनवणे, ललित सोनवणे, सागर सोनवणे, व्यवस्थापक डी ए नाहिरे आदी उपस्थित होते. आज सटाणा सहकारी ग्राहक संघाची चेअरमन व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यामध्ये सर्व संचालक मंडळाने अतिशय दिलदारपणाने अंतःकरणपूर्वक आम्हाला शुभेच्छा दिल्या. माननीय व्हाईस चेअरमन चेअरमनपदी त्यांची निवड झाली. मला सगळ्यांनी व्हाईस चेअरमन म्हणून पुन्हा एकदा मान दिला. संस्थेच्या विकासासाठी निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळ दिलदारपणे काम करेल एवढे या ठिकाणी बोलतो. निवडीनंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.